नमस्कार, वैशालीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत. 1/2 किलो दोडके घेतलेत. शिरा काढल्या म्हणजे दोडका एक तर लवकर शिजतो आणि तोंडात असं कडक कडक लागत नाही, म्हणून शिरा काढून घ्यायचा. अशा प्रकारे आता मी शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता या दोडक्याचे मी असे तुकडे करून घेणार आहे आणि धुवून घेणार आहे स्वच्छ. आता या तुकड्यांचे मी काप करणार आहे, उभे काप, उभा चिरणार आहे दोडका. मी जशी भाजी करते तशीच मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी दोडका चिरून घेते. चिरताना फार जाडही नाही आणि बारीकही नको, अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. 1/2 किलो दोडका मी चिरून घेतलेला आहे. कढईमध्ये आता तेल घेतलेलं आहे, तेल जरा बऱ्यापैकीच घेतलेलं आहे मी, त्याच्यामुळे भाजी चांगली लागते. मोहरी, 2 चमचे मोहरी घातली आहे, 1/2 चमचा हिंग, एक मिरची घेतली आहे मोठी बारीक चिरलेली आणि तिखट नाही आहे ती, 4-5 कढीपत्त्याची पानं. फोडणी झाली की आपण चिरलेला जो दोडका आहे तो आपण यात घालतो आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 5 मिनटं तेलावर मोठा गॅस करून परतून घ्यायचा आहे. भाजी परतल्यामुळे तिची टेस्ट वाढते. आता यातच मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि परत हलवून घेते. दोडका 5 ते 7 मिनटं मी परतून घेतलेला आहे. आता यात आपण बाकीचे मसाले घालूया. 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला. गरम मसाल्यामुळे या भाजीला रंगही छान येतो आणि चवही चांगली लागते, म्हणजे तुम्ही पण जरूर घाला. आता आपण भाजी व्यवस्थित हलवून घेऊया. चवीनुसार मीठ घातलंय मी. आता शिजण्यापुरतं आपण या भाजीत पाणी घालूया. ज्या चमच्याने मी हलवलं आहे ते 2 चमचे पाणी मी घालते आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं मंद असेवर दोडका शिजवून घ्यायचा आहे. दोडका पूर्णपणे शिजला गेला पाहिजे, अर्धवट कच्चा दोडका चांगला लागत नाही. अजून दोडक्याची भाजी शिजलेली नाही आहे. मी आता अजून थोडंसं पाणी यात घालणार आहे म्हणजे दोडका चांगला शिजेल. एक चमचा पाणी मी घातलंय. आता आपण यात दाण्याचं कूट घालणार आहोत. 3 छोटे चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे, खूपही नाही घालायचा. 1/2 किलो दोडक्याला 3 चमचे दाण्याचा कूट पुरेसा होतो.
आता ही भाजी मी झाकण ठेवून परत 5 मिनटं तरी शिजवून घेणार आहे. झाकण काढती आता मी. भाजी आपली मस्त शिजलेली आहे. वर तेलाचे तवंग आलेलं आहे आणि खूप रंगही छान आलेला आहे. भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण यात वरून कोथिंबीर घालूया थोडी. आपली दोडक्याची भाजी रेडी आहे. आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मस्त चमचमीत अशी दोडक्याची भाजी तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट देऊन नक्की सांगा. तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर येईल. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीज किचनमध्ये.